नमस्कार। पाकसिद्धी किचन मध्ये आज आपण पाहणार आहोत विदर्भ स्टाईल काकडीचा कोरडा कसा करायचा। अगदी झटकन होणारी अशी रेसिपी आहे आणि याच्यासाठी खूप जास्त सामान पण लागत नाही। तर पाहूया आज कसा करायचा काकडीचा कोरडा। तर यासाठी मी इथे घेतलेले आहे दोन काकड्या किसून। व्यवस्थितपणे आपण इथे काकडीचा किस करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि लसणाच्या काही पाकळ्या आणि कढीपत्ता आपण इथे घेतलेला आहे। तर सगळ्यात प्रथम आपण पहिल्यांदा तेलाची फोडणी करूया। कढईमध्ये मी एक साधारण 1-3 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। रिफाईंड ऑइल यूज केलेलं आहे मी, कोणतंही तेल तुम्ही यूज करू शकता। तेल तापलेलं आहे आपलं आणि आपण त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा सगळ्यात प्रथम मोहरी घातलेली आहे। मोहरी फुटली की मगच आपल्याला त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे। यात आपण आता कढीपत्ता आणि लसूण टाकून घातलं। फोडणीमध्ये आपण लसूण मस्त फ्राय करून घेतलाय गोल्डन ब्राऊन कलर वरती। आणि आता आपल्याला आपण जी किसलेली जी काकडी आहे ती आपल्याला व्यवस्थित फ्राय करायची आहे। यात आपण चवीनुसार हळद तिखट आणि मीठ घालणार आहोत आता। आणि साधारण 2 वाफा आपण याला आणून शिजवून देणार आहे। आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता, कारण आपण ऑलरेडी मिरचीची फोडणी दिलेली आहे। त्यामुळे मी साधारण 1/2 चमचा तिखट घातलेले याच्यामध्ये। आणि झाकण ठेवून आपण साधारण 2 मिनिटं त्याला व्यवस्थित शिजवून घेतलेले आहे। काकडीमध्ये ऑलरेडी पाणी असतं, त्यामुळे झटकन शिजायला ते वेळ लागत नाही। आणि आता आपल्याला लागणार आहे साधारण 4 चमचे बेसन आणि 1 चमचा दही। 4 चमचे बेसन मी इथे घेतलेलं आहे आणि 1 चमचा दही घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आपल्याला दही ऑप्शन नाही, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, पण साधारण याच्यामध्ये आंबट गोड चवीचा असा हा झुणका किंवा कोरडा असतो, त्यामुळे मी याच्यामध्ये दही यूज केलेलं आहे। त्याच्याऐवजी तुम्ही लिंबू सुद्धा वापरू शकता, पण दह्याची टेस्ट जास्त चांगली उतरते। तर आता याच्यामध्ये आपण बेसन आणि दही साधारण 1/2 कप पाण्यामध्ये व्यवस्थित कालवून घेणार आहोत। चणा डाळीचं पीठ किंवा बेसन, दही आणि पाणी आपण व्यवस्थित एकत्र कालवून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला जो शिजलेला आता जो काकडीचं जे मिक्सचर आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित ऍड करायचं आहे। साधारण 1-2 कप पाणी घालून म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त घट्ट किंवा पातळ याला ठेवू शकतो। लो टू मीडियम हीटवर आपल्याला साधारण 1-2 ते 4 मिनिटं व्यवस्थित याला शिजवून घ्यायचे। अगदी पटकन होणारी अशी रेसिपी आहे ही। 4 ते 5 मिनिटात ही व्यवस्थित शिजून आपण झुणका खमजे किंवा कोरडा हा खाण्यासाठी घेऊ शकतो। अगदी पटकन होणारा आणि मुख्य म्हणजे भाजी पोळीसोबत खाण्यासाठी भाजी किंवा आमटीचं एकत्रित काम करणारा विदर्भ स्टाईल काकडीचा कोरडा कसा वाटला हे मला नक्की कळवा। आणि अर्थातच आवडली असेल रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पाकसिद्धी किचन, कारण अशा वेगवेगळ्या रेसिपीज आपण याच्यावर पाकसिद्धी किचनवर अपलोड करतो आहोत। तर पुन्हा भेटूया आपण लवकरच, तोपर्यंत धन्यवाद।